नमस्कार माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो, मी रत्नावली। आज आपणास श्यामच्याई शृंखलातली रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत ही कथा ऐकवणार आहे। आहात ना आपण तयार? आणि हो, अजून एक, ही कथा संपल्यावर कथेचे तात्पर्य ऐकायला विसरू नका। त्यासाठी संपूर्ण कथा नीट ऐकालच याची खात्री आहे। श्यामची आई रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत। त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती। श्यामने गोष्ट सांगावयास सुरुवात केली। जरा थांब, बारकू यावयाचा आहे। काल तो भाकरनं खाताच आला होता। शिवा म्हणाला, तू पहा आलाच, ये बारकू, ये माझ्याजवळ बैस, असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले। श्याम सांगू लागला, ते पावसाळ्याचे दिवस होते। कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता। जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वाहत होते। पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो। त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या। इरली फारच सुंदर व साधी असतात। आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही। दादा व मी शाळेत गेलो। आम्ही शाळेत गेलो, परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले। तो 2 दिवस नालगुदाने आजारी होता, परंतु ते दुखणे बरे झाले, दुसरेच दुखणे उत्पन्न झाले। पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले। पोट जास्त दुखू लागले, पोट फुगू लागले, त्याला शौचास होईना व लघवीसही होईना। खेड्यात कोठला डॉक्टर, कोठला येनिमा, घरगती उपाय चालले होते। आमचा गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलविण्यासाठी आला। अण्णा दादा अशी यशवंत आमची आठवण करीत होता। आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी। गावातील काही वैद्य आले होते, पितांबर भाई कुशाप्पा आले होते। माझा भाऊ गडबडा लोळत होता, पोट फुगत चालले, तरी त्याला अतिशय तहान लागली होती। त्याला पाणी देत नव्हते। पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे, त्याला पुन्हा धरून ठेवी। त्याचे वय 6 वर्षाचे असेल तेव्हा। आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती। अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती। शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली। शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती, ती तो सारखी करीत होता, गोळा करून ठेवीत होता। इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा, आणि कळू नये म्हणून नीट सारखे करून ठेवतोस आहे वाटते, बराच किरी आहेस। नाही गाजी, मी नव्हतो खात, उगीच आपला माझ्यावर आव, रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला। घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती। तिला चालता येत नसे, ती फार अशक्त खोलीत पडलेली असे। यशवंत आईजवळ गेला, तो आई त्याला रागे भरली, डाळ खात होतास का रे, कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून। आई, मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ, का सारी जण मला बोलता, असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला। आदल्या दिवशीचा तो प्रकार, परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता।
सत्याची परीक्षा मरणाच्या दारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास ते लागले? यशवंत वाचणार नाही असेच वाटले. नऊच्या सुमारास तर जास्तच दुखणे. आई मला ठेवा, तो क्षीण आवाजात म्हणाला. माझ्या जवळच आहेस बाळ तू, आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आई माझे डोके खाली ठेव, तुझी मांडी दुखेल, तुझे सांदे दुखतात, यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले. नाही हो बा, दुखत सांदे, मला काही होत नाही. मुलांच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत, तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खूपच असतील, आई म्हणाली. आईकडे शेवटचा प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे, तू जवळ असलीस म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयात घरे पाडित होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणून बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रू सिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परम भक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला, तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्मांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हा सांगत. आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही व आईही नाही, परंतु त्या मरण प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखांची सर मला नाही, मी पामर किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असले तर त्यांचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस. अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वस्कृतच लागते. बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते त्याप्रमाणे थोर माता पितरे थोर भावंडे मिळावयासही पुण्याई लागते. परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती. धन्यवाद मित्रांनो. आवडली ना कथा? या कथेतून आपण एक गोष्ट शिकतोय. माणसाला जगायला केवळ पैसा दागदागिने उपयोगाचे नसून त्याहून काहीतरी महत्त्वाचे म्हणजे आपली प्रेमाची माणसे. या कथेतून बंधुप्रेम मातृप्रेम यांचे दर्शन घडते. असेच आपणही आपल्या जीवनात शक्य तितके बंधुप्रेम मातृप्रेम देऊन आपले स्वतःचे जीवन धन्य धन्य करूयात. चला तर मग
आनंद घ्या, आनंद द्या आणि आनंदी रहा. निरोप घेते, नंतर भेटू पुढील गोष्टीसाठी. नमस्कार.